नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करत असताना आपले शब्द संपत्तीवरील प्रभुत्व पाहण्यासाठी काही प्रश्नांचा समावेश आपल्या या परीक्षेमध्ये केला जातो। मग शब्द संपत्तीवरील प्रभुत्वामध्ये विविध घटक आहेत, त्या घटकानुसार चार प्रश्नांचा समावेश या परीक्षेमध्ये शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकावरती असतो। त्यामधील एक उपघटक तो म्हणजे समूहदर्शक शब्द म्हणजे काय, हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। मग आपल्याला या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या घटकावरती आधारित कशा स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात हे आपण आता या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर मग पाहूया। एक पहिला जो प्रश्न आहे तो असा आहे, पुढील प्रत्येक समूहदर्शक शब्दांसाठी योग्य शब्द ओळखून त्याचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला समूहदर्शक शब्द दिलेला आहे आणि तो समूहदर्शक शब्द कशासाठी वापरला जातो हे आपल्याला पर्याय मधून शोधून काढायचे। पहा, एक प्रश्न पहिला आहे त्यामध्ये उतरंडा कशाची, सांगा मग कशाची असते उतरंड, तर हा बरोबर आहे, उतरंड कशाची असते, मडक्यांची। मग आपल्याला या दिलेल्या चार पर्यायांमधून आपल्याला उतरंड कशाची आहे की मडक्यांची हे शोधलं पर्याय क्रमांक एक। पा, मडक्यांची, पोत्यांची, उतारूंची, यात्रेकरूंची। मडक्यांची असते ती उतरंड, पोत्यांची असते ती थप्पी, उतारूंची असते झुंड किंवा झुंबड आणि यात्रेकरूंची असते जत्रा। पा, आता पुढचा प्रश्न पाहूया। आता गाथन कशाची, गाथन कशाची, सांगा बरं, विचार करा, पाहूया आपण पर्याय काय आहे। पोत्यांची, द्राक्षांची, माशांची कि केळ्यांची, सांगा विचार करा। ठीक आहे, पाहू, पोत्यांची असते थप्पी, द्राक्षांची असते घड असतो किंवा घोस असतो, आपण ते त्यातून एक एक द्राक्ष काढून खातो। माशांची असते गाथून, माशे माशांची आणि काजूंची, त्यांच्या समूहदर्शक शब्दाला नाव आहे गाथून। केळ्यांची असते घड असतं किंवा लोंगर असतं, म्हणून गाथून कशाची, तर पर्याय क्रमांक तीन माशांची। म्हणजे आपल्याला यामध्ये समूहदर्शक शब्द दिला जातो आणि तो समूहदर्शक कशासाठी वापरला जातो आपल्याला ते पर्याय म्हणून शोधून काढायचे। चला पाहूया पुढील आणि कशा प्रकारचे प्रश्न येतात ते पाहूया। एक तर मग आता बघा, यामध्ये दिला असतो तुम्हाला पुढील पैकी अयोग्य समूहदर्शक शब्द असलेला पर्याय निवडा। आपल्याला काय दिले, एकदम पर्याय दिले आहेत चार पर्याय, आणि या चार पर्यायामध्ये अयोग्य असलेलं म्हणजे चुकीची असलेली समूहदर्शक शब्दांची जोडी कोणती आहे ते शोधायचं आहे आपल्याला। पहिला पर्याय आहे जहाजांचा काफिला, दुसरा आहे फुलझाडांचा गुच्छ, तिसरा पर्याय आहे वाद्यांचा वृंद आणि चौथा पर्याय आहे वेलींचा कुंज। मग यामध्ये आपल्याला पाहायचंय शोधून की काय उत्तर काय गुण चुकलेला आहे, कोणता पर्याय चुकलेला आहे, तर दोन नंबरचा चुकलेला आहे। फुलझाडांचा असतो तो ताटवा, फुलांचा गुच्छ असतो, म्हणून ही दोन नंबरची जी जोडी आहे ती अयोग्य आहे, बाकीच्या तीन जोड्या ह्या अगदी बरोबर आहे। त्याच प्रकारचा आणखी एक प्रश्न पहा, काजूची गाथून, भक्तांची मांदियाळी, प्रवाशांची झुंबड आणि सैनिकांचा ताफा। मग यामध्ये चुकीची जोडी कोणती ती शोधायची आहे आपल्याला। मग काजूंची गाथन हा पर्याय बरोबर आहे, भक्तांची मांदियाळी हा पण पर्याय बरोबर आहे, प्रवाशांची झुंबड हा देखील जो तिसरा पर्याय आहे तो देखील बरोबर आहे आणि सैनिकांचा ताफा हा मात्र इथे चुकलेला आहे। का, कारण सैनिकांचं काय असतं, पलटण असते, तुकडे असते, इथं दिलेला आहे ताफा हा पर्याय क्रमांक चुकलेला आहे। म्हणजे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कोणती चुकीची जोडी बरोबर चुकीची आहे किंवा बरोबर आहे।
पुढे आणखी एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आपल्या समोर येऊ शकतो. कोणता? तर योग्य शब्दाचा पर्याय क्रमांक ओळखा. समसंबंधावर आधारित आपल्याला हा प्रश्न इथे पाहायला मिळतोय. पाहूया, जसं विमानाचा ताफा असतो, विमानाचा समुदर्शक शब्द ताफा आहे, तसं गाई गुरांचे काळ आहे. तर गाई गुरांचा काय असतो? हा अगदी बरोबर आहे, खिल्लार असतो. लमानाचा तांडा असतो, मुंग्यांची रांग असते आणि चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी असते. आणि इथे जसे विमान ताफा तसे गाई गुरांचे खिल्लार, पर्याय क्रमांक तीन आपल्याला हे शोधता आलं पाहिजे. पुढे पाहूया, जसे बांबूचे बेट असते तसे उपकरणांचा काय असतो? हा संच असतो, उपकरणांचा संच. इथे पर्याय क्रमांक दोन, जसे बघा आपणाला इथे चार पर्यायामधून आपण दोन नंबरचा पर्याय शोधून काढला. आणखी एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आपल्याला इथे पाहायला मिळेल. खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य समुदर्शक शब्द शोधा. आपल्या समोर एक वाक्य दिलं जाईल आणि त्या समुदर्शक शब्दासाठी रिकामी जागा दिली जाईल आणि मग आपल्याला त्या पर्यायामधून त्या समुदर्शक शब्दासाठी कोणता पर्याय अगदी बरोबर आहे ते आपल्याला शोधून काढायचं. पाहूया, रात्री आकाशात ताऱ्यांचा टिंबटिंब दिसतो, ताऱ्यांचा समूहाला काय काय म्हणतो आपण? ताऱ्यांचा असतो हा पुंजका. म्हणून रात्री आकाशात ताऱ्यांचा पुंजका दिसतो, पर्याय क्रमांक तीन. त्याच प्रकारचा पुढचा प्रश्न, हरणांचा टिंबटिंब पाहून प्रसन्न वाटले. हरणांचा समूहदर्शक शब्द हरणांचा असतो कळ. आणि निश्चितच अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये केला जातो आणि तुम्ही सोबत दिलेल्या पीडीएफ मधून आणि गुगल फॉर्म मधून अधिक प्रश्नांचा सराव कराल यात काही शंका नाही. आणि निश्चितच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तम मार्क घ्याल. धन्यवाद.